कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री। पण सॉरी, मी आता इथे नाही थांबू शकत। माझ्या असण्याने या घरातल्या सगळ्या गोष्टी बिघडत असतील तर मी इथे राहून काय उपयोग आहे? मिकी, मला कळून चुकलंय आणि कदाचित मी इथून गेल्यानंतरच तिला माझ्याबद्दल मिहिर, प्रभास कुठे? म्हणजे ऑफिसला आज जाणार नाहीये का तो? अहो, म्हणजे बराच वेळ झाला तो दिसला नाही ना, म्हणून म्हटलं। तब्येत वगैरे ठीक आहे ना त्याची? काय हो हरी काका, तुम्ही प्रभासला पाहिलं का? मी पण काय पाहिलं नाही। मग कुठे गेला? मॉम, दादू घर सोडून गेलाय। काय, कुठे गेलाय? पण असा कसा गेला न सांगता गेला? याला काय अर्थ आहे? ज्यांच्या असण्याने एवढा त्रास होतो ती माणसं हवीच कशाला? फीलिंग बेटर? कुठे गेलाय तू? तूच फोन करून विचार ना। काय बोलायचं तुला? तुम्हाला काय सांगायचं होतं? फिणा, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे। मला तुझ्याशी लग्न करायचंय, त्यामुळे आज तुला मी नकोसा झालोय। म्हणून मी घर सोडून आलोय वीणा, तुझ्यासाठी। काय प्रभास, का केलं तुम्ही असं? आतून किती वाईट वाटेल याचा विचार केलात का तुम्ही? मी जसा आतूचा विचार करतो तसा तिने सुद्धा माझ्या मनाचा विचार करायला हवा ना। प्रभास, त्या मोठ्या आहेत आणि आपल्या कुठल्या गोष्टींमुळे त्यांना त्रास झालेला मला नाही चालणार। वीणा, तू जास्त विचार करू नकोस, शांत हो। हे बघ, हळूहळू गोष्टी सॉर्ट आउट होतील। मला ना आज तू काय रिस्पॉन्ड करते हे बघायचंय। एनिवे, तुला काय बोलायचं होतं? प्रभास फोन घ्या, प्रभास फोन घ्या, फोन घ्या। कुठे आहेस? रिहर्सल हॉलवर। ताबडतोब घरी निघून ये। नाही येणार, मी घरी परत येणार नाही। आतो घर सोडून जायचा निर्णय वीणाचा होता। तू प्रत्येक गोष्टीचा संबंध वीणाशीच का यायला हवा? प्रभास, आत्ताच्या आत्ता जर तू घरी नाही आलास ना तर यापुढे माझा आवाज ऐकू शकणार नाहीस। आता जोपर्यंत माझी ती गोड तू मला बोलवत नाही ना परत, तोपर्यंत मी येणार नाहीये।
या मुलीने माझा प्रभास माझ्यापासून हिरावून घेतला. दादा, आपला प्रभास मोठा झालाय, त्याच्या भल्याचे निर्णय त्याला घेतायत असं वाटतंय त्याला. त्याला त्याच्या आत्तूपेक्षाही जास्त कळतंय असंही वाटायला लागलंय. आता त्याला त्याच्या आत्तूची गरज नाहीये. दादा, मी तुला वचन दिलं होतं की तुझं सगळं आपलं मानेन. तस प्रभासला सुद्धा मुलासारखं जपीन. तुला फक्त वचन दिलं होतं म्हणून नाही रे, मी प्रभासला खरंच माझ्या मुलासारखंच वाढवलंय. म्हणून केलं मी त्याच्यासाठी एवढं सगळं. पण आता ना मोठा झालाय तो, त्याला गरज नाही आहे त्याच्या तुझी. लहान असताना माझं बोट पकडून चालायचं, धावायचा. पण एका क्षणात कसलाही विचार न करता किती सहज माझ्यापासून लांब निघून गेला. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.